संस्था आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विद्यापीठांतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयांना अनुग्रह अनुदान देण्यासंबंधी समिती त्या कार्यरत आहेत. त्यांच्या आतापर्यंत 32 रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत. तसेच त्यांचे 5 पुस्तक देखील प्रसिद्ध झाले आहेत व 1 रिसर्च प्रोजेक्ट सुद्धा झालेला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला एक पात्री प्रयोग मी जिजाबाई बोलते यामध्ये त्यांनी जिजाबाईंची भूमिका साकारलेली आहे. मराठी ऐतिहासिक चित्रपट राजमाता जिजाऊ या पहिल्या चित्रपटात जिजाऊ मा साहेबांच्या मध्यवर्ती भूमिकेत स्वराज्याचा इतिहास साकारण्याची सुवर्ण संधी त्यांना मिळाली. रंगमंच, चित्रपट, व्याख्याने, परिसंवाद इत्यादी क्षेत्रांमध्ये समाज संस्कार, मूल्य संस्कार, राष्ट्र संस्कार रुजवण्यासाठी त्या अग्रेसर असतात. अमरावती विद्यापीठामध्ये प्राचार्यपदी कार्य करताना अधिष्ठाता, विद्वत परिषद, अधिसभा सदस्य, UGC नामक कार्यकारी परिषद, नॅक सदस्य UGC विविध प्राधिकरणावर कार्यरत आहेत. तसेच त्या अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ, महाराष्ट्र राज्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच कार्यकारिणी सदस्य आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री यांच्या जीवनावर आधारित ज्ञानगंगेचा भागीरथ या पहिल्या मराठी चित्रपटामध्ये पंजाबराव देशमुख यांच्या आईची राधिकाबाईंची भूमिका त्यांनी साकारलेली आहे. तसेच महामानवांची आई होण्याचं भाग्य समाज संस्कारासाठी उत्तम हे प्रबोधन आवर्जून त्या करीत असतात. तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी कार्य केलेले आहेत. जपान दुबई येथे जिजाऊ मा साहेबांच्या विचारांचे त्यांचे प्रयोग झालेले आहेत. ऑल इंडिया रेडिओ तसेच इतर TV चॅनलमध्ये त्या मोटिवेशनल स्पीच देत असतात. 1993 ते 2021 पर्यंत त्या श्री शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालयात अमरावती येथे प्रिन्सिपल म्हणून कार्यरत होत्या. 2021 ते आजपर्यंत त्या मातोश्री विमलबाई देशमुख महाविद्यालय अमरावती येथे प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा सत्कार समितीचे अध्यक्ष योगेश मस्के आणि संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रवीण हिवरे सर करतील. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. आपण व्याख्यानमाला चालू होण्या अगोदर एक श्रोतेगणची संख्या वाढावी म्हणून भाग्यवान सोडत करत असतो ती लकी ड्रॉ कार्यक्रम होईल. तुम्ही आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर स्मिता देशमुख मॅडम तसेच इतर मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी लकी ड्रॉ काढावं. आजच्या भाग्यवान सोडतचे प्रथम विजेते अभिनव राजगुरु, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक गेलंय श्री दिगोळे गुरुजी, आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे श्री भागीरथ सोनार. तिन्ही विजेत्यांचे अभिनंदन. अजून थोडे सत्कार बाकी आहेत, थोडा वेळ घेतो तुमचा. गेल्या अनेक वर्षापासून समिती श्रोतेगणांची संख्या वाढावी म्हणून भाग्यवान लकी ड्रॉ योजना राबवत आहे. त्यासाठी सातत्याने स्पॉन्सरशिप देणारे श्री साई सुमन एंटरप्राइजचे प्रोप्रायटर श्री बबनजी सांगळे
मी यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. त्यांचा सत्कार आजचे वक्ते प्राध्यापक डॉक्टर स्मिता देशमुख यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद बबनजी. धन्यवाद मॅडम. मनमाड मधील एक अल्प बचत प्रतिनिधी ते एक यशस्वी बँक संस्थापक असा यशाचा पण खडतर प्रवास पार करणारे श्री गोविंदा नागरी पतसंस्थे सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि संचालक श्री अरविंद भाऊ शिंदे मी यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे. श्री अरविंद भाऊ शिंदे यांचा सत्कार समितीचे बहुसंस्कृती संवर्धन बौद्धचे अध्यक्ष श्री प्रवीणजी विवारे सर यांनी करावा, तसेच आजचे मान्यवर श्री नितीनजी लालसरे सर यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. अरविंद भाऊंच्या सौभाग्यवती इथे उपस्थित झालेले आहेत आणि योगायोग म्हणजे काल त्यांचा वाढदिवस सुद्धा झाला. तेव्हा दोघांचे अभिनंदन. धन्यवाद अरविंद भाऊ. मनमाड मधील निलमणी होम अपलायन्सचे सर्वे सर्वा श्री गोविंदजी रसाळ, तसेच ललितजी रसाळ, अभिजितजी रसाळ कृपा यांनी व्यासपीठावर यावे मी त्यांना विनंती करतो. त्यांचा सत्कार संस्कृती संवर्धन समितीचे बौद्धचे अध्यक्ष श्री प्रवीणजी व्यवहारे सर यांनी करावा, तसेच आजच्या मान्यवर श्री झालटे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद ललितजी. मनमाडमधली प्रतिष्ठित चव्हाण बिल्डर्स अँड डेव्हलपर्स श्री विक्रमजी चव्हाण व अमरजी चव्हाण मी यांना नम्र विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे. त्यांचा सत्कार आजच्या वक्त्या डॉक्टर स्मिता देशमुख यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद साहेब. युवा सत्ता मंचचे श्री शुभम गायकवाड, तसेच गोविंद अमृततुल्यचे प्रोप्रायटर सागर राजगिरे यांनी व्यासपीठावर यावे. त्यांचा सत्कार समिती संस्कृती संवर्धन बौद्धचे अध्यक्ष श्री प्रवीणजी व्यवहारे सर यांनी करावा आणि संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष श्री ॲडव्होकेट योगेशजी सोनवणे यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. सकाळ वृत्तप्रभामार्फत दिला गेलेला नांदगाव तालुक्याचा एकमेव पुरस्कार गौरव भूमिपुत्रांचा व हा पुरस्कार मनमाडमधील प्रतिष्ठित व्यावसायिक व समितीचे हितचिंतक श्री पंकजी खताळ यांना मिळालेला आहे. मी पंकजी खताळ यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे. त्यांचा सत्कार समितीचे आजच्या वक्त्या श्री प्राध्यापक डॉक्टर स्मिता देशमुख मॅडम करतील. पंकज भाऊ खताळ. मालेगाव येथील महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख तसेच PhD संशोधक समयक डॉक्टर जालिंदर इंगळे यांना भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्लीतर्फे दिला जाणारा व साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यश्री राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली येथे झालेल्या 37व्या राष्ट्रीय संमेलनात प्रदान करण्यात आलेला आहे. माननीय डॉक्टर जालिंदर इंगळे मी यांना नम्र विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावा
त्यांचा सत्कार आजच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर स्मिता देशमुख यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आता पुढील कार्यक्रमात सुरुवात करतो. आता आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री नितीनजी लालसरे सर मी यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत मांडावे. नितीनजी लालसरे सर. सांस्कृतिक संवर्धन बहुउद्देशीय संस्था संचलित सांस्कृतिक संवर्धन समिती विवेकानंद व्याख्यानमाला पुष्प दुसरे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आजच्या प्रमुख वक्त्या एक बहुआयामी व्यक्तिमत्व डॉक्टर स्मिता देशमुख मॅडम सांस्कृतिक संवर्धन समितीचे अध्यक्ष व आमचे मित्र ॲडव्होकेट योगेश मस्के सांस्कृतिक संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण व्यवहारे सर रौनक सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर वर्षा झलटे मॅडम माझे गुरु आज जे श्रोतेवर्गात उपस्थित आहे हर्षद गद्रे सर त्याचप्रमाणे सर्व श्रोतेवर्ग आज विवेकानंद व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प आहे. एक गोष्ट इथे मी आवर्जून सांगतो की हा माझ्या आयुष्यातला खऱ्या अर्थाने सुवर्ण दिवस आहे. मला दिवस आठवतो मागच्या एक 10-15 वर्षाआधी ह्याच सीतालक्ष्मी हॉलमध्ये इथे आम्ही श्रोता म्हणून बसायचो आणि मी आवर्जून यासाठी सांगितलं की सुवर्ण दिवस यासाठी आहे कारण आज या व्याख्यानमालेचं प्रायोजकत्व मला मिळालं त्याचं भाग्य सांस्कृतिक संवर्धन समितीने मला दिलं त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आज मी जे काही आहे त्यामध्ये या व्याख्यानमालेचा खूप मोठा हात आहे. अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आज मी खूप वर आलो. आई वडील अशिक्षित आणि आमच्यावरती संस्कार करणार असं कोणी नव्हतं. मला अजून आठवतं की ज्यावेळेस जानेवारी महिना यायचा व्याख्यानमालेचं ज्यावेळेस अनाउन्समेंट व्हायची की व्याख्यानमाला आहे 9, 10 आणि 11 हे 3 दिवस त्यावेळेस असायचे. आम्ही आवर्जून इथे एक 1/2 तास 1 तास आधी यायचो आणि या पहिल्या रांगेत आमची भांडणं व्हायची की येऊन मला बसायचं आहे कारण त्यावेळेच्या वक्त्यांना ऐकणं ही किती भाग्याची गोष्ट होती. आणि आज मी या स्टेजवरती आहे. आज तुम्ही इथे मला बोलवलं तुम्ही माझा सत्कार केला ही माझ्यासाठी खरंच एक गौरवाची गोष्ट आहे. त्याबद्दल मी सर्व समितीच्या मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद नितीनजी. आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर डॉक्टर वर्षा झालटे मॅडम मी यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत मांडावे. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व श्रोते आणि पाहुणे मंडळी तसेच आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या माननीय प्राध्यापक डॉक्टर स्मिताताई देशमुख तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक माननीय श्री नितीनजी लालसरे तसेच उपस्थित नसलेले उद्योजक पोपटशेठ सुराणा सर व सांस्कृतिक संवर्धन समितीचे दोन्ही अध्यक्ष ॲडव्होकेट योगेश मस्के सर आणि श्री प्रवीण
व्यवहारे सर आणि उपस्थित श्रोतेजन हो, सर्वांना माझा नमस्कार. सांस्कृतिक संवर्धन समितीने आयोजित केलेल्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेमध्ये मला प्रमुख अतिथी म्हणून येण्याचा मान दिला त्याबद्दल मी समितीचे आयोजक व संयोजक यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच सृष्टी देवतेने आपली समृद्धी सामर्थ्य आणि सौंदर्य पूर्णपणे ओतून कोणा देशाला बनविले असेल ते बघण्यासाठी मी जर जग धुंडाळू लागलो तर मला हिंदुस्थानाकडे बोट दाखवावे लागेल असे भारतीय संस्कृतीच्या महानतेबद्दल जर्मन इतिहासकार मॅक्स मुल्लर यांचे मत आपल्याला प्रार्थनीय वाटते. कारण भारतीय संस्कृतीचे गुणगान हे अनेक गायकांनी गायलेले आहे. तसेच आपली एवढी समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीचे सर्वच काही धडे आपण गिरवणं गरजेचे आहे. एवढी महान अशी आपली भारतीय संस्कृती विसरून आपण पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करू लागलेलो आहोत. अशा वेळेस आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. याच विचारांचे जागर घेऊन गेल्या 25 वर्षापासून मनमाडमधील सांस्कृतिक संवर्धन समिती ह्या विचारांचे जागर करू राहिले आहेत. तरी 25 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा ह्या समितीने असे कार्यक्रम पुढे भविष्यात आयोजित करावे आणि रौप्य महोत्सव सोडून अमृत महोत्सवाकडे त्यांनी टर्नआउट करावा असे मला वाटते. त्याचप्रमाणे 19व्या शतकात भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व सर्व जगाला पटवून देणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते. तसेच कुठल्याही ज्ञानाचे सुरुवात ही वाचनातून होते. वाचन संस्कृती ही व्याख्यानमालेची गरज आहे. त्यातूनच प्रगल्भ समाजाची निर्मिती होते. श्रोतेजन हो, व्याख्यान देणे ही एक कला आहे. त्याचप्रमाणे व्याख्यान ऐकणे ही सुद्धा एक कला आहे. अशा व्याख्यानमालेतून समाजाच्या व्यक्तित्वाचा विकास होतो. तसेच समाज जागृती होऊन समाज प्रगतशील होतो. तसेच प्रत्येकाने त्याचप्रमाणे समाजाची उन्नती होण्यास मदत होते. आपले ब्रीदवाक्यच हे आहे, चलचल पुरतो निदेही चरणम, चलचल पुरतो निदेही चरणम, पाऊल पुढे पडू द्या, प्रतिगामी होऊ नका, प्रगत व्हा प्रगत व्हा. सर्व आयोजकांचे मी मनपूर्वक आभार कौतुक आणि अभिनंदन करते की असा विचारांच्या विचारमंथनाचा सोहळा तुम्ही दरवर्षी सर्वांसाठी तयार करून आणि समाज प्रबोधक कार्य करत आहात म्हणून मी सर्वांचे आभारी आहे. तसेच तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि इथेच माझे मनोगत संपविते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. कार्यक्रमाचा आभार पासून छोटाखाने कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम आपण उरकून घेऊ. मी समिती सदस्य श्री आनंदजी काकडे यांना विनंती करतो, त्यांनी आभार प्रदर्शन करावे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व श्रोत्यांचे मनापासून स्वागत आणि आभार. आपण सर्वजण कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री नितीनजी लालसरे सर, डॉक्टर वर्षा झालटे मॅडम आणि आजच्या प्रमुख वक्त्या आदरणीय डॉक्टर स्मिता देशमुख मॅडम यांनी पण आपल्या व्यस्त वेळेतून व्याख्यानमालेसाठी वेळ दिला.
या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुकतेने बसलेलो आहोत त्या अशा आजच्या प्रमुख वक्त्या आदरणीय डॉक्टर स्मिता देशमुख मॅडम यांना विनंती करतो त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. एक छोटीशी विनंती आहे पुन्हा सर्वांनी मोबाईल आपले सायलेंट करायचे आहेत. जननी जन्मभूमी मातृभूमी अवघ्या विश्वाचे निर्माण करणारी मातृशक्ती स्वराज्याकडून सुराज्याकडे नेणारी राष्ट्रभक्ती आणि आपल्या भारतभूमीला पारतंत्राच्या दास्यातून मुक्त करणाऱ्या समस्त वीरांना भूमिपुत्रांना समाजसुधारकांना वैज्ञानिकांना शिक्षकांना आपल्या सर्व पालकांना आम्ही इथं विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्राची भूमी संतांची वीरांची पराक्रमी पुरुषांची नारीरत्नांची नररत्नांची खान असणारी ही महाराष्ट्राची भूमी पण पारतंत्र्यानं तिला स्मशानाची अवकळ आली अन्यायानं इतिहासाची पावलं रक्तानं माखली गुलामीनं सळसळतं रक्त गोठलं आणि आपली इमानं यवनांच्या दावणीला बांधली जुलमी घोड्यानं रयतेला तुडवलं रक्ताचे पाट वाहिले संसार उघडे पडले रयतेची किंमत किड्या मुंग्यांची झाली. अशा वेळी एक हुंकार उठला जिजाऊ राजमाता जिजाऊ यांच्या जयंती उत्सवानिमित्त आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती उत्सवानिमित्त आपण 12 जानेवारी संपूर्ण जगभर आपण साजरी करत असतो. ह्या निमित्तानं संस्कृती संवर्धन समिती विवेकानंद व्याख्यानमाला 26वं पुष्प ह्या शिकडी गुंफत आहे ज्यामध्ये ह्या संवर्धन समितीचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट योगेश म्हस्के साहेब संस्कृती संवर्धन बहुद्देशीय संस्था याचे अध्यक्ष आदरणीय प्रवीण व्यवहारे सर आजच्या ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक आणि भूमिपुत्र तरुण तडफदार असं मी म्हणेन अतिशय चांगलं नेतृत्व मला दिसतंय नितीनजी लालसरे प्रमुख अतिथी म्हणून नुकतंच ज्यांच्याशी चांगली ओळख झाली अशी आमची मैत्रीण डॉक्टर वर्षा झालटे आजच्या ह्या कार्यक्रमाचं ज्यांनी परिचय करून दिला तरुण अमोल तावडे आणि ज्यांचा आमच्याशी परिचय जिथे झाला आहे आनंद काकडे यांचा संपूर्ण परिवार चिमुरड्या 4 महिन्याच्या लेकरी पाहिल्या लेखापासून मंत्री सर मुळे सर गाडगीळ सर मला असं वाटतं की मनमाडच्या ह्या भूमीमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवलं आणि आपलेपणा जो अनुभवला आम्ही आणि आल्याबरोबर जिजाऊ मासाहेबांची तलवार उपसलेली जेव्हा रांगोळी मी माझ्या डोळ्याने पाहिली चला म्हटलं अजूनही आपल्या तलवारीला धार आहे आणि ही धार घेऊन जेव्हा आपण एखाद्या सभागृहामध्ये येतोय आजची अम्मा घरीधन शब्दांचे सांगून आपल्याला गेलेत धार कधी तलवारीची असते धार कधी विचारांची असते धार कधी शब्दांची असते आणि ह्याशी धार घेऊन जेव्हा आपण निघतो तर मला असं वाटतं की राष्ट्रनिर्माणासाठी भारतभूमीच्या उत्कर्षासाठी उन्नतीसाठी प्रगतीसाठी मी असं म्हणणार नाही आडवेला आडवं करा परंतु आपण हातामध्ये हात घेऊन समोर चला कारण शिवराज्यामध्ये स्वराज्य स्थापनेमध्ये एकच नारा होता जो आडवा आला त्याला आडवं करा पण स्वराज्याचं स्वप्न साकार करा. ही जिजाऊ 28 वर्षांपासून जवळपास मी सांगते आहे लहानपणी जिजाऊ विचारांचं रोपटं माझ्या मनामध्ये जेव्हा रुजलं आपण म्हणतो शाळेमध्ये जातो आपण चिमुरडी एखादी मुलगी असते भाषणासाठी तयार होते आणि तयार होताना स्टेजवर गेल्यानंतर ती छोटंसं असं म्हणते की मला माझं शिवाचं राज्य स्वराज्य आणि बोबड्या बोलमध्ये कुठेतरी ती राजमुद्रा सांगत असते तिथपासून मी सुरुवात करते आहे. प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णूर विश्ववंदिता
शाह सुनो शिव सैष्या मुद्रा भद्राय राजते। प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी सुंदर असं भव्य दिव्य स्वप्न बघणारी आपल्या लेकराला एका अशा पद्धतीचा उत्तराधिकारी असं लोककल्याणकारी राज्य स्थापन करावं अशी आशा मनीषा आपल्या हृदयामध्ये साठवू नव्हे, स्वतः कार्यान्वित करणारी राजमाता जिजाऊ इतिहासाच्या कालपटलावर एकमेव द्वितीय असं हे नारीरत्न तुम्हा आम्हा सर्वांच्या आपण डोळ्यांनी इतिहासाच्या पडद्यावर आपण पाहिलंय, वाचलंय, अनुभवलंय। माझ्या वाट्याला मात्र थोडासा वेगळा अनुभव आलाय म्हणून जिजाऊ मला फार जवळची वाटते। जिजाऊंचं जाणतेपण माझ्या मनामध्ये अंकुरलं, रुजलं, बहराला आलं आणि हे असं रुजणं जे आहे ते चित्रपटाच्या माध्यमातून जेव्हा आलं, अभिनयाचे कंगोरे हा विषय जरी वेगळा असला तरी ही राजमाता जिजाऊंचं एक महानायिकेचं चरित्र उघड्या डोळ्यांनी आणि हृदयामध्ये साठवून अभिनयामधून साकार करत असताना जिजाऊ माझ्यात कशी रुजली हे सांगण्याचा देखील मी प्रयत्न करणार आहे। आपण असं म्हणतो इतिहासाच्या कालपटलावरचे जे काही चरित्र आपण बघत असतो, तरुणाईसमोर एक वेगळाच एक विश्व असं असतं की माझा आयकॉन कोण, माझा आदर्श कोण, आपल्या डेस्कटॉपवर मोबाईलवर आपण कुणाचे फोटो लावत असतो। मी प्रश्न विचारणार नाही, आपणच आठवा आपण कशाचे फोटो ठेवतो। आणि अशा वेळेस आपल्याला इतिहासाने इतकी चांगली महानायक नायिका आपल्याला दिलेली आहेत, त्यांच्या प्रती आपली कृतज्ञता आपण त्या दिवशी तरी करतो का हे विचार मंथन मला असं वाटतं आजची तरुणाई निश्चितच करेल ही मला अपेक्षा आहे। ज्या वेळेस जिजाऊ मासाहेबांचं हे महान व्यक्तिमत्व साकारण्याची संधी आमच्या वाट्याला आली त्याची सुरुवात करते आहे आणि जिजाऊच्या व्यक्तिमत्वाकडे वळते आहे। आदरणीय माझ्या आईला तिचं स्मरण मी करते। याचं कारण असं की ज्या माऊलीनं मला 9 महिने गर्भामध्ये ठेवलं, माझ्यावर संस्कार केले, लहान असं मोठं केलं, कसं बोलावं, कसं चालावं, कसं बघावं, कुठे काय बोलावं आणि कुठे काय बोलू नये आणि आपण आपल्या वागण्यामधून आपल्या मायभूमीची समाजाची सेवा कशी करावी हे बाळकडूजीने पाजलं त्या आईला मी विनम्र अभिवादन करते। माझ्या आईनं मला एक सांगितलं की बेटा आपल्याला जे काही माहिती असतं ना ते आपण इतरांना सांगत जावं आणि यामधून दिव्याला दिवा जोडला जातो, विचाराला विचार जोडला जातो, माणसाला माणूस जोडला जातो आणि एक माणूसपणाची एक मोठी रांग तयार होते आणि अशा माणसांना आपण बोलतं करावं, चालतं करावं आणि अशा ह्या महानायिकेचं ह्या राजमाता जिजाऊंच्या विचारांचं निशान त्याच्या खांद्यावर द्यावं आणि हे संस्कारक्षम पिढीचं एक पिढीच्या पिढ्या आपण उभ्या राहणाऱ्या आपण डोळ्याने बघाव्यात। हे घडलं कसं? एका मला असं श्रीरामपूरला मयुरीचं माहेर आहे तिथंच एक काकडेबद्दल बोलते मी आणि असं सहज आता बोलता बोलता लक्षात आलं कारण व्याख्यान म्हणतानंतर मला असं वाटतं एकतर्फी न होता आपण थोडंसं रेटोरिक पद्धतीनं केलं तर मला जास्त आवडेल। तर त्या ठिकाणी कंगना रानावत आलेल्या होत्या आणि माझं वन ॲक्ट प्ले होता। तिथले कोणी लोकांनी तो वन ॲक्ट जेव्हा बघितला तर त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये आलं अरे वा याच्यावरून आपण चित्रपट आपण केला पाहिजे आणि म्हणून एक गर्भसंस्काराचा एक कार्यक्रम होता लोणी येथे आणि त्या ठिकाणी मला बोलवलं आणि माझ्या डोक्यात पहिल्यांदा आलं गर्भसंस्काराच्या कार्यक्रमासाठी आपण जायचं कशाला, चित्रपटात कसे आली आणि जिजाऊ कशी मुरली हे सांगितल्याशिवाय मला जिजाऊ कशी उमगली हे सांगता येणार नाही। आणि तिथं गेल्यानंतर त्यांचा ज्या महिन्यामध्ये 8व्या 9व्या महिन्यामध्ये 7व्या जे काही गर्भसंस्कार आपण डोहाळे जेवण करतो ते सुरू होता कार्यक्रम आणि माझं वन ॲक्ट सुरू झालं आणि झाल्यानंतर एकाएकी ती मुलगी उभं राहिली आणि खूप जवळ घेऊन तिला असं खूप शहारल्यासारखं गैवरल्यासारखं झालं। मला अभिमन्यूची आठवण आली म्हणजे आपण जन्माला नाही परंतु आपण विचार मात्र जन्माला नश्चित घालू शकतो ही खात्री त्या क्षणाला पटली। माझी आई मला अशी म्हणाली आपण खरं काम हे गर्भापासून झालं पाहिजे, आपण जे
जे मडके घडलेले आहेत आपले, आज आपण कितीही आपल्या डोक्यावर टाकलं तरी बदल काही होणार नाही आहेत, परंतु कच्ची जी मडकं असतात जे नुकतेच जन्माला आलेले आहेत, ज्यांच्या पाट्या कोऱ्या आहेत, त्यांच्यावर जर अक्षरं चांगली लिहिली तर माणसं चांगली घडतात. आणि हा विचार मला पटला आणि त्या दिवसापासून आपण जिजाऊ विचारांचं एक व्रत घेऊन आम्ही निघालेलो आहोत. जगाच्या पाठीवर दुबई असेल, जपान असेल, अनेक ठिकाणी ज्यावेळेस आपण जिजाऊ सांगण्याचा प्रयत्न जेव्हा करतो तेव्हा भारत देशामध्ये आपल्या लोकांमध्ये जिजाऊ सांगत असताना अजून पाहिजे तशी ती मुरली नाही हे मात्र नक्की सांगावं असं वाटतं. आता जिजाऊंचा इतिहास जर सांगायचं म्हटलं तर जिजाऊंचं बालपण आपण आठवलं तर छोटीशी चिमुरडी, सगळ्यांना माहिती आहे, 12 जानेवारी सिंदखेड राजा महाप्रतापी लखोजी राजांच्या पोटी जन्माला आलेली माळसर आणि तिच्या आईचं नाव. नाव आणि गावामध्ये काय आहे हो, परंतु ज्या मातीमध्ये ती रुजली, ज्या मातीमध्ये तिनं लष्करी शिक्षण घेतलं, ज्या मातेचे संस्कार तिने घेतले की वडील युद्धावर असताना, मोहिमेवर असताना राज्यकारभार चालवायचा, तलवार चालवायची, नुसतंच चालवायचं नाही तर छोटीशी जिजाऊ छोटंसं चिलखत घालून राजवाड्यामध्ये जेव्हा ती फिरायची, छोटीशी तलवार घ्यायची आणि सरदारांचे सल्लामसलती असेल, न्यायनिवाडे असतील, भांडणं, तंटे हे सगळं ती उघड्या डोळ्याने जेव्हा बघायला लागली ना, आपल्याला आपल्या घरामध्ये आपले लेकरं कसे वाढतात याचं समांतररित्या आपण थोडंसं निरीक्षण करून आपल्या बोलण्याकडे लक्ष द्यावं. कारण हे सांगण्याच्या मागे संस्काराचा विषय जास्त आहे. आपण कोणत्या वातावरणामध्ये मुलांना आपल्या वाढवतो आहोत, मुलांना काय खायला देतो आहे, मुलांना कोणत्या विचारांचं खाद्य देतो आहोत, मुलांना आपण काय सांगतो आहोत, मुलांसमोर आपण कसं वागतो आहोत, मुलांच्या समोर आपण कशा पद्धतीचं पती पत्नींचा संवाद आहे, आजी आजोबांचा आहे, घरातल्या इतरांचा संवाद आहे, शेजाऱ्यांप्रती, देशाप्रती, समाजाप्रती आपण कसं बोलतो, यामधूनच तर लेकरं घडत असतात. जिजाऊंनी नेमकं काय केलंय, माळसाराणीनं ज्या वेळेस छोट्याशा जिजाऊला असं नाही म्हटलं की तिथं सरदार बसलेले, तुझं इथं काम नाहीये, तू इथं येऊ नको, आपण कसं म्हणतो काका आलेले आहेत, आतमध्ये जा बरं, तू आता इथं बसू नको, मोठी माणसं आलेली आहेत, मुलांना बसू द्यावं, बोलू द्यावं, ऐकू द्यावं. मुलांना समजतं की कसं बसल्या जातं, कसं बोलल्या जातं, कशा पद्धतीनं वक्तव्य केलं जातं, यामधून ॲनालिटिकल थिंकिंग ऑफ माइंड ही डेव्हलप होत जाते आहे. जिजाऊंचं लहानपणाचं एक तार्किक अभ्यास करण्याची संधी मला जवळपास 28 वर्षांपासनं मला जी मिळाली आहे ते सांगताना विशेष आनंद ह्या ठिकाणी असा वाटतो की या छोट्याशा जिजाऊला ज्यावेळेस म्हाळसाराणीने एक गोष्ट अशी सांगितली की राजस्त्रियांना सर्व भाषांचं ज्ञान असावं, माणसं जोडता येतात, चालीरीती समजतात आणि राजकीय पत्रव्यवहारही करता येतो. आपण जिजाऊंचं चरित्र बघा, किती रेस्ट्रिक्ट चौकटीमध्ये बंदिस्त करून टाकलंय. छत्रपती शिवरायांच्या आईसाहेब जिजाऊ मासाहेब, जय जिजाऊ. एवढंच नाही तर जिजाऊ मासाहेब एक स्वतंत्र असं व्यक्तिमत्व हे आपल्या समोर सांगत असताना जिजाऊ मासाहेबांनी आपली वाणी, लेखणी, वाचन, मनन, चिंतन इतकं प्रगल्भ त्यांचं होतं आणि स्वतःच्या शारीरिक, मानसिक, वैचारिक सौंदर्यसुद्धा इतकं होतं तर त्याची परिणिती आपल्याला त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये प्रतिबिंबित झालेली आपल्याला दिसते आहे. नेमकं काय झालंय बघा, ज्यावेळेस छोटीशी जिजाऊ, सगळ्यांना ठाऊक आहे यवनांचा काळ होता, यवनी सत्ता काळ सर्पासारखी विळखा घालून बसली होती, अवघी रयत अत्याचाराला कंटाळली होती, कुणीही यायचं गाव लुटून न्यायचं, कुणी यायचं लेखी बाळी सोनांना उचलून न्यायचं, कुणी यायचं पीक कापून न्यायचं, जाळपोळ करायचं, बेबंद शाही माजलेली होती. अशा काळामध्ये ही छोटीशी जिजाऊ तिने काय करावं, तिने आपल्या वयाच्या लहान मोठ्या अशा मैत्रिणी गोळा केल्या आणि 700 मुलींची फौज निर्माण केली. आत्मरक्षणाचे धडे गिरवण्यासाठी आज आपण हातामध्ये कॅन्डल घेऊन जाण्यापेक्षा, निर्भयाच्या एखाद्या घटनेचा धिक्कार करण्यापेक्षा आपल्या मनगटामध्ये जर ती ताकद निर्माण केली तर जिजाऊ आपल्याला जास्त समजेल. जिजाऊ मासाहेबांनी त्या काळी 700 मुलींची जी फौज केली ती पहाटे पहाटे रपेट करायच्या, घोड्यावरून रपेट करताना
केव्हाही होत्या तशा आजही आहेत, उद्याही राहतील. काही स्त्रिया म्हणायच्या का मुलीच्या जातीला शोभतं का, घरात बसावं. आई असं म्हणायच्या, माळसराणी म्हणायच्या, माझी मुलगी स्वतःसोबत इतरांचं रक्षण करेल, सज्जनांचा रक्षण करेल आणि दुर्जनांचं कर्दनकाळ ठरेल. कारण आज आत्मरक्षणाचे सायबर सिक्युरिटीचे धडे देतोय आपण, कराटे शिकवतोय. त्या काळामध्ये जिजाऊ मासाहेबांनी तलवारबाजी, घोडेस्वारी, लष्करी शिक्षण, युद्धकला हे सगळं शिकून घेतलेलं होतं. आज माझ्या लेकींना, माझ्या मुलीला, माझ्या पोरीला मी काय शिकवते आहे, हा प्रश्न फक्त स्वतःला विचारावा, अंतर्मुख व्हावं आणि जिजाऊ विचार समजून घ्यावेत, म्हणजे माझ्या घरात शिवबा आणि जिजाऊ नक्की जन्माला येईल. जिजाऊ जेव्हा जन्माला आली तेव्हा लखुजी राजांचं काळबाण निशान माहुताने हाती धरलं आणि हत्ती हा सिंदखेड राजाच्या पूर्ण वस्त्या वस्त्यांमधून फिरायला लागला. साखर वाटली, नगर भोजन दिलं, तोरणं बांधली, रांगोळ्या काढल्या, इतका आनंद झाला. त्यावेळच्या भाटांचं कवण लिहून झालेलं आहे की म्हाळसा राणींनी केले नवस बहू की त्यांना कन्यारत्न, कारण चार भावांच्या पाठीवर जन्माला आलेलं हे कन्यारत्न आहे. म्हणजे आज आपण कन्याभ्रूण हत्या हा विषय जेव्हा ऐरणीवरचा विषय म्हणून आपण जेव्हा घेतो आहोत, स्त्री ही स्त्रीची किती आपण काय म्हणावं, वैरिणी म्हणावं, तिचं कशा पद्धतीनं ती वागते आहे आपल्या गर्भासोबत, किती धिक्कार करते आहे स्त्री जन्माचा, अशा काळामध्ये जिजाऊ मासाहेबांचा जन्मोत्सव हा त्यावेळीस लखोजी राजांनी इतका उत्साहामध्ये साजरा केला हे आपल्यासमोर खूप चांगलं उदाहरण सांगता येईल. मुलींना आणि मुलांना समान शिक्षण, स्वतःसोबत इतरांचं रक्षण करण्यासाठी स्वतःच्या भावांसोबत तलवारबाजी करणारी रणचंडिकेसारखी जिजाऊ बघून लखोजी राजांना खूप आनंद व्हायचा. आनंद यासाठी व्हायचा कारण एखादा गनिम आला, एखादा यवन आला तर माझी लेखबाळ सून नुसतं रडत कनत चुपचाप बसून राहणार नाही तर ती चार हात करेल, ही ताकद, ही हिंमत ही त्या वडिलांमध्ये निर्माण झालेली होती. म्हणून ज्या वेळेस जिजाऊ मासाहेबांना आईने वाचायला जेव्हा शिकवलं, अक्षर ओळख दिली, मला खूप आनंद वाटतो सांगताना. आज जर आपल्या शिक्षित मुलांना, मुलींना जर विचारलं की तुम्हाला किती भाषा माहिती आहेत, फारच फार आपण काय सांगू, मला मराठी माहिती आहे, हिंदी माहिती आहे आणि इंग्रजी माहिती आहे. फारच फार तर बोलीभाषा एखादी असेल जी पोटभाषा शिकलेली असेल, परंतु जिजाऊ मासाहेबांना 6-7 भाषा माहिती होत्या, तोंडपाठ होत्या, म्हणजे माहिती म्हणजे बोलता येत होत्या. फारसी आहे, कन्नड आहे, गुजराती आहे, संस्कृत आहे, मराठी, हिंदी, ह्या भाषा याच्यासाठी माहिती होत्या कारण त्या काळी व्यापाराच्या निमित्ताने, वेगवेगळ्या निमित्ताने माणसं जेव्हा दरबार सरदार म्हणून त्यांच्याकडे जेव्हा येत, जिजाऊ ते सगळं ऐकायच्या आणि भाषा आत्मसात करायच्या. जिजाऊंनी आता वाचायला सुरुवात केली. आता नुकतंच मॅडमनी सांगितलं की वाचनानं आपण प्रगल्भ होतो, वाचनानं संस्कृती संवर्धन होतं, भाषेमुळं आपली संस्कृतीचं संवर्धन होतं आणि ही भाषेच्या माध्यमातून आपण आपले धर्म समजून घेऊ शकतो, माणूस समजून घेऊ शकतो. जितक्या जास्त भाषा आपल्याला माहिती आहेत तेवढं जग आपल्याला जास्त माहिती होणार आहे, हे जिजाऊंना त्या काळी माहिती होतं. आज आपण भाषा संवर्धनासाठी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये रिजनल लँग्वेजेसला, आता इथं प्राध्यापक मंडळी असतील तर त्यांना ठाऊक आहे की त्यांना जास्त स्कोप देण्याचा प्रयत्न इथं गेलेला आहे. त्या काळी जिजाऊ मासाहेबांनी रामायण वाचलं, महाभारत वाचलं, कबीराचे दोहे वाचले, नामदेवाची गाथा वाचली, कुराण, बायबल, हे सगळं काही जेव्हा समजून जेव्हा घेतलं ना, तर त्यावेळेस मासाहेबांच्या मनामध्ये सर्व धर्माविषयीचे विचार एक तुलना ती मनातल्या मनात करायला लागली. वाचल्यानंतर आपल्याला प्रश्न पडायला लागतात, आपण वाचतच नाही मग आपण वाचत नाही,
आपण संपतो, आपण वाचाल तरच आपण वाचाल. आणि म्हणून वाचण्यासाठी, जीवनामध्ये काहीतरी मिळवण्यासाठी, आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या संवर्धनासाठी जिजाऊ माँसाहेबांनी काही प्रश्न आपल्या आईला विचारले. कसले असतील बरं प्रश्न? आजची लेख काय विचारणार? आई कोणता ड्रेस घालो? कोणत्या मूवीला जायचं? आज काय खायचं? असे वेगवेगळे प्रश्न आज जर आपल्याला पडत असतील तर त्याकडे जिजाऊ माँसाहेबांना कोणते प्रश्न पडलेले आहेत? जिजाऊ माँसाहेबांना पडलंय धर्म म्हणजे काय प्रश्न बघा. धर्म प्रेम शिकवतो की द्वेष? आम्ही तलवार चालवतो कुणासाठी? आपण परक्यांची चाकरी आपण का करायची? झुंजेत झुंजणार आपण, मरणार आपण, मारणारही आपण, आणि मिरवून घेतो तो शहा पातशहा. आपण स्वतःसाठी, आपल्या स्वतःच्या राज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी का झुंजत नाही? छोट्याशा चिमुरड्या जिजाऊला पडलेला प्रश्न. आजच्या आईला जर प्रश्न विचारला, धर्म म्हणजे काय, धर्म भेद हे भांडणं, वेगवेगळा विषय जर घेतला, तर आई म्हणेल बेटा तू लहान आहे, मोठं झाल्यावर तुला समजेल, आता तू प्रश्न विचारू नकोस. ज्यावेळेस जिजाऊंना हे प्रश्न पडले, त्यांच्या आईनं सांगितलं, खरंय जिजा, पारतंत्र्यात जगणं जिवंतपणाचं लक्षण नाही. वारा स्वातंत्र्याचा असो की पारतंत्र्याचा, त्याचा विचार मुद्द्याला नसतो. तेजोहीन समाज देखील असाच निष्प्राण देहासारखा असतो. जिवंत समाज पाहिजे, त्यासाठी काय पाहिजे? स्वतःचं राज्य पाहिजे, स्वराज्य पाहिजे. पण आता आपले वडील लखोजी राजे पहा, मोगलशाही, कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही, वेगवेगळ्या शाह्यांकडे वाटलेले हे सगळं समाजाचे हे घटक आपण जर बघितलं तर हे काही खरं दिसत नाही. आणि ही खंत ज्यावेळेस जिजाऊंच्या मनामध्ये खदखदत होती, जिजाऊंनी आपला मोर्चा आता वळवला आपल्या वडिलांकडे. डोळ्यासमोर बघा वडील, आपल्या घरातलं वातावरण, कोणतं सिरियल बघायचं, कुठं फिरायला जायचं, आज काय घालायचं, आज पार्टीमध्ये कोणते पदार्थ करायचे. आपण भौतिक सुखाच्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या लेकरांच्या समोर जेव्हा करतो, आणि अपेक्षा मात्र करतो की त्यांनी राष्ट्रनिर्माण, समाज उन्नतीचा विचार करावा, पाश्चात्य संस्कृतीला दूषण देण्यापेक्षा माझ्या घरात मी काय करतो आहो, हे जर आपण तपासलं तर आपल्या लक्षात येईल की वडीलधाऱ्यांचा सन्मान करणं, एकमेकांचा रिस्पेक्ट करणं, स्त्री शक्तीचा सन्मान करणं, एकमेकांचा आदर करणं, एकमेकांना स्पेस देणं, एकमेकांच्या कला गुणांना वाव देणं, त्यांच्या निर्णय क्षमतेला वाव देणं, नेतृत्व क्षमतेला वाव देणं, ह्या सगळ्या गोष्टी जिजाऊ माँसाहेबांच्या त्या काळामध्ये त्यांच्या घरामध्ये त्यांना मिळाल्या. आणि म्हणून सार्वभौमत्वाचा वारा अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या जाधव घराण्यामध्ये ही तळपती तलवार जेव्हा जन्माला आली, तिच्या मस्तकी स्वातंत्र्याचा टिळा लावलाय. आपण आपल्या लेखीला काय म्हणतो, असं करू नको, तसं करू नको, हे करू नको, ते करू नको, लिस्ट तुम्ही बघा, मी सांगणार नाही. आपण जर सांगत असाल तर तुम्हाला लिस्ट पण माहिती असते. आपण हे सगळं म्हणतो, हे नको 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 नको, आणि नंतर अपेक्षा करतो की तिने समाजामध्ये असं राहिलं पाहिजे, असं वागलं पाहिजे, सासरी गेल्यानंतर तिने असं बिहेव केलं पाहिजे. पहिल्यांदा तिला घराचा बाहेरचा उंबरठाही तुम्ही जर दाखवला नाही, जग समजू दिलं नाही, माणसं वाचू दिली नाही, माणूस समजू दिला नाही, आणि तिच्याकडून अपेक्षा असं करतो की ही जननी झाली पाहिजे, सगळ्यांना समजून घेणारी झाली पाहिजे, हाऊ इज इट पॉसिबल? म्हणून जिजाऊंनी त्या काळे म्हाळसा राणीने जे फाळकडू त्यांना दिलेलं आहे, सर्व शिक्षणासोबत समाज वाचणं, माणूस वाचणं, समाजातील जाणीवा नेणीवा दुःख दैन्य हे डोळ्याने अनुभवू दिनं, हे सगळं जिजाऊंना लहानपणापासून जेव्हा म्हाळसा राणीने दाखवलं, त्यांना दिसलं, ते अनुभवू दिलं, त्यांच्या मनामध्ये पारतंत्र्याबद्दल चीड निर्माण झाली. एखाद्या गोष्टीची आवड निर्माण होणं, एखाद्या गोष्टीची चीड निर्माण होणं, यासाठी संस्कार आवश्यक असतात. व्यसनी आहे, कोणी व्यसन आहे, ते व्यसनाची चीड जर घरात असेल अगोदरपासून तर कोणी व्यसनी होणार नाही. जर एखाद्या कटू बोलणं, एखाद्या चुकीच्या पद्धतीनं भाष्य करण्याची एखाद्याची पद्धत असेल, जर घरामध्ये जर चांगलं असलं तर कोणी तसं बोलणार नाही. याचा अर्थ असा की आपण आपल्या जीवनामध्ये पेराल तसं उगवतं. आपण कुठंतरी आंबा पेरून, आपण कारलं पेरून आंब्याची अपेक्षा आपण
करू शकत नाही. आणि म्हणून पेराल तसं उगवतं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे आपण जेव्हा बिरुद जेव्हा लावू त्यावेळेस मासाहेबांच्या जीवनामध्ये त्यांच्या कपाळावर स्वातंत्र्याचा टिळा लावणारे मायबाप हाती वर्तमान काळाची एक दिशा देण्याचं एक वर्तमान घडवण्याची ताकद त्यांच्या हातामध्ये दिली. आणि अशी तलवार आत्मरक्षणासाठी आणि इतरांच्या रक्षणासाठी त्यांना लहानपणी दिली. छोटीशी जिजाऊ जेव्हा प्रश्नांची उत्तरं जेव्हा मिळत नव्हती तेव्हा आपल्या वडिलांकडे लखुजी राजाकडे जायची. लखुजी राजांना प्रश्न कदाचित विचारला असेल की बाबा ह्या हे सगळं काय सुरू आहे, तुम्ही दुसऱ्यांची चाकरी का करत आहात, आपण स्वतःसाठी का झुंजत नाही आहे. हा प्रश्न जेव्हा जिजाऊला पडला असेल तर लखोजी राजाने उत्तर असं दिलं की ह्या भूमीवर आसमंताकडे बघून अनेक लढवयांनी तुतार्या फुंकल्या, हर हर महादेवाच्या गर्जनेत ढाल तलवारी लढवल्या, पण हा समाज एकसंध नाही, विखुरला गेलाय, जाती धर्माची उतरंड पक्की झालेली आहे, पारतंत्र्याचं कुणालाच सोयरं सूतक नाही, स्वातंत्र्याबद्दल कुणालाच काही वाटत नाही, प्रत्येकाला असं वाटतं कोणती शाही असो त्याच्या हाताखाली काम करायचं, काहीतरी पैसे मिळवायचे. आणि अशा काळामध्ये जिजाऊ आता लहानाची मोठी होते आहे. जिजाऊ मासाहेब 9 वर्षाच्या झाल्या आणि शहाजीराजांशी त्यांचं लग्न झालं. शहाजीराजांशी विवाह झाल्यानंतर शहाजीराजे उत्तम घोडेस्वार होते. उत्तम घोडेस्वार असताना आणि उत्तम तलवारबाजी असणारे हे भोसले ज्या वेळेस शहाजी आपल्या लग्नाच्या नंतर जिजाऊ मासाहेबांना जेव्हा घेऊन जायला लागले, जिजाऊंनी बघितलं अंगावरची हळद फिटत नाही, तो कानी पडला पांगड्या फुटतानांचा आक्रोश, माय लेकरांचा टाहू, माणसं गुराढोरासारखी हंबरडा फोडू लागली, रक्ताचा चिखल पाहावेना, सर्वत्र मोगलाई माजली, अब्रूची राखण नाही, जीवाची हमी नाही, त्या भयान दृश्यानं जिजाऊचं मन मात्र हादरलं. पारतंत्र्याची रात्र गहिरी झाली. जिजाऊ मासाहेबांना त्या क्षणाला असं वाटलं की आता मात्र हे सगळं संपलं पाहिजे आणि आपल्याला साथ लाभलेली आहे शहाजीराजांची. शहाजीराजांसमोर आपलं मन त्यांनी मोकळं केलं असेल, कारण जिजाऊ पहिल्यापासून निर्णयक्षम, बाणेदार, लढवय्या, नेतृत्व संपन्न असणारी ही जिजाऊ जेव्हा शहाजीराजांच्या आयुष्यामध्ये आली, शहाजीराजांचं आयुष्यही बदलण्यास सुरुवात झाली. शहाजीराजांसमोर जेव्हा आपल्या मातीत आपलंच राज्य पाहिजे हा विचार जेव्हा त्याने सांगितला त्यावेळेस शहाजीराजांनी आपली खंतही व्यक्त केली की वतन लाचारीने मिळवता येतात पण स्वराज्य नाही. स्वराज्य मिळवण्यासाठी ताकद पाहिजे, स्थैर्य पाहिजे, धैर्य पाहिजे, मदत पाहिजे, साथ पाहिजे, ताकद असली पाहिजे. आणि हे सगळं मिळवण्यासाठी हा प्रयत्न आम्ही केला आहे जिजा, पण आता कसं करायचं, हा प्रश्न जेव्हा जिजाऊंना पडला तेव्हा त्यांनी ठरवलं की आता आपल्या जीवनाशी द्रोह करायचा, आपल्या वैवाहिक जीवनाशी द्रोह आणि हा राष्ट्रात माजलेला द्रोह दूर करण्यासाठी त्यांनी स्वराज्याची घोषणा केली, दोघांनी मिळून केली. काहीही झालं तरी स्वराज्याचा अंकुर आता कोमेजू द्यायचा नाही. आता अंकुर स्वराज्याचा कोमेजू द्यायचा नाही हे ठान लिया. आपण म्हणतो ना एक ठरवलं, जीवनाचं ध्येय असतं, व्हिजन असतं, मिशन असतं. जसं आपण प्रत्येक माणूस जन्माला येतो तर प्रत्येकाचं आपलं एक व्हिजन आहे, कोणाला तरी काहीतरी ध्येय असतं ठरलेलं की मला ह्या दिशेने जायचंय, मला हे असं काम करायचंय. तर त्यांचं ध्येय आता स्वराज्य असं ठरल्याबरोबर काही काळ लोटला, प्रयत्न सुरू होता. प्रयत्नानंतर पहिलं अपत्य जन्माला आलेलं आहे संभाजी, त्यानंतर जवळपास 4 अपत्य जन्माला आलेली आहेत जिजाऊ मासाहेबांना, ती मरण पावली, आणि शेवटचे आहे शिवाजी राजे. आपण असं म्हणतो की मुलांना जन्माला घातलं म्हणजे आपला कार्यभार संपला आणि सगळं संपलं. जिजाऊंनी नेमके संस्कार कसे केले हे आता आपण बघूया.
आपण असं म्हणतो की समाजामध्ये आपण जयंत्या पुण्यतिथ्या व्याख्यानमाला यामध्ये जे विषय आपण टाकतो हे समाज संस्कारासाठी हे विषय टाकत असतो. ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी भारत देशाचं एक माझे ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हटल्यानंतरची की भावना आजही आपल्या मनामध्ये जी निर्माण होते, तसंच जिजाऊ मासाहेबांचं बाळकडू आजही आपल्याला आठवल्यानंतर तिच्या स्वराज्य प्रेमाचा दीपक आजही आपल्या हृदयामध्ये तेवताना दिसेल, तो बघण्याचा आपण प्रयत्न करू. जिजाऊ मासाहेबांचं चरित्र जर उघड्या डोळ्यांनी जर बघायचं म्हटलं तर ते तेजपुंज असं हे चरित्र, त्यासाठी आपल्याला डोळ्यावरचा अविवेकाचा अंधश्रद्धेचा पडदा बाजूला सारावा लागेल. तो पडदा बाजूला सारल्यानंतर आपल्याला स्वच्छ असं तेजपुंज व्यक्तिमत्व आपल्याला जे दिसतं, अशी ही जिजाऊ आपल्या लेकराला जेव्हा त्याच्या पंखात, असं म्हणतात की वाघाचं काळीज असणारी आई आपल्या लेकराच्या पंखात गरुडाचं बळ देते, तेव्हाच ती आस म्हणतात झेप घेण्यास सिद्ध होत असतात. आस म्हणतात झेप घ्यायला सिद्ध होण्यासाठी हे पंख कापण्याची जी काही पद्धत रूढी परंपरेमध्ये होती ती जिजाऊंच्या मनामध्ये नव्हती. जिजाऊ मासाहेबांनी आपल्या लेकराला शिकवताना शहाजीराजांनी कर्नाटकमध्ये संभाजीराजांना घेऊन दुसरी पत्नी तुकाईसोबत कर्नाटकामध्ये गेले. आपण इतिहास स्पीडमध्ये सांगू, एक तासात संपणार नाही कारण उभं आयुष्य पुरणार नाही. आणि ज्यावेळेस शिवबाला घेऊन ज्यावेळेस जिजाऊ मासाहेब पुणे जहागिरीस आल्या, तर पुणे जहागिरीत आल्यानंतर त्यांनी बघितलं की त्या ठिकाणी गाढवाचा नांगर, आदिलशहाचा सरदार मुरार जगदेवानं गाढवाचा नांगर फिरवला, सगळ्यांना ठाऊक आहे सोन्याचा नांगर फिरवला, तिथे जिजापूर वसवलं, पुनवडी आंबेवडी धरणं बांधली, शेतकरी उभा केला. कर्नाटकमध्ये असताना छोट्या शिवबाला घेऊन ज्यावेळेस जिजाऊ मासाहेब गेला त्यावेळेस त्यांना इतिहास, भूगोल, खगोलशास्त्र, युद्धनीती, गणिमिकावा ह्या इत्यादी अनेक गोष्टी, परराष्ट्र धोरण, ह्या सगळी माहिती शहाजीराजांनी अनेक माणसं, ज्यावेळेस आपण म्हणतो ना फारसी, उर्दू, कन्नड, गुजराती वेगवेगळे भाषांचे शिक्षक लावून ह्या छोट्याशा, आज आपण असं म्हणतो हे संस्कार केले, आज ऑनलाईन शिक्षण कोरोनाने आपल्याला दिलेलं आहे, आज वर्क ॲट होम, वर्क फ्रॉम होम आपण असं करतो. मासाहेबांनी त्या काळामध्ये वर्क फ्रॉम होमच केलेलं आहे, आपल्या लेकराला घरामध्ये बसूनच शिकवलेलं आहे, बिनभिंतीच्या पाठशाळेत शिकवलेलं आहे, स्वतः धडे गिरवलेले आहेत, त्यांना इतिहास समजून सांगितलं आहे, त्यामध्ये राष्ट्रकूट असेल, चालुक्य असेल, देवगिरीचा इतिहास असेल, हे सगळं पराभवाची कारणं सांगितली, पराक्रमाचा देखील इतिहास सांगितला आणि कशा पद्धतीने सावध राहावं हे देखील शिकवलं. अतिशय सावधपणानं त्यांच्या व्यक्तिमत्वाला त्यांनी वळण दिलेलं आहे. ज्या ठिकाणी शिवबा जातील त्या ठिकाणी मा जिजाऊंनी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं की कुठेही गेल्यानंतर त्याच्या केसालाही धक्का न लावण्यासाठी त्यांच्यामध्ये निर्भयता आली पाहिजे, आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. अंधारामध्ये आपण लेकराला जाऊ नको म्हणतो, आपलं लहान बाळ झोपत नसेल तर झोप, पाल आली, उंदीर आला, कुत्रा आला, हे करून आपण मायबाप आपल्या झोप म्हणतात आणि आपण म्हणतो की सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजिथे दात, हे सांगणार कसं आहे आपण. ही ताकद जर असेल तर आपल्याला त्या ताकदीनं आपल्या मुलांना देखील उदाहरणं आपल्याला द्याव्या लागतील. आणि म्हणून जिजाऊ मासाहेबांनी ह्या छोट्याशा शिवबाला कर्नाटकमधून येत असताना भगवा ध्वज, राजसंहिता, राजमुद्रा हे सगळं घेऊन त्या आलेल्या आहेत, निवडक सरदार सोबत आहेत आणि पुण्यामध्ये आपल्या निवडक साथीदारांसह सरदारांसह जेव्हा पाऊलं टाकलं तर पुण्याचा कायापालट व्हायला सुरुवात झालेली आहे. छोटासा शिवबा ज्यावेळेस 18 पगड जातीच्या, 12 बलुतेदारांच्या, रांगड्या मावळ्यांच्या, आदिवासींच्या साथीसोबत जेव्हा खेळायला लागायच्या, आईनं कधी असं म्हटलं नाही की तू यांच्यामध्ये मिसळू नको, तिथं जाऊ नको, तू सरदारचा मुलगा आहे, तुला लागेल, तू पडशील, झाडावर चढू नको, अंधारात जाऊ नको, डोंगर दऱ्यामध्ये जाऊ नको. स्वतः त्यांनी घोड्यावर बसून रपेट करून पूर्ण मावळचा भूगोल त्यांना दाखवला. आपल्या किती आया, किती माझ्या भगिनी, किती माझ्या मैत्रिणी आपल्या मुलांना आपला भूगोल दाखवतात, म्हणजे हा आपला परिसर, ह्या ठिकाणी असं आहे, या ठिकाणी तसं आहे, इथं गुरुद्वारा आहे,
या ठिकाणी अजून काय जे काही वैशिष्ट्य असतील, ऐतिहासिक असतील, काही भौगोलिक असतील, काही सामाजिक असतील, ज्या काही गोष्टी असेल, आपण म्हणतो की हाऊ टू वाईडन द स्पॅन ऑफ युअर इंटेलेक्च्युअल. आपण आपल्या कॅपॅसिटी बिल्डिंग आपण असं म्हणतो की एखाद्या व्यक्तिमत्वाचं स्कोप जेव्हा रुंदावतो आपण म्हणतो की हाऊ टू वाईडन द स्कोप ऑफ द पर्सनॅलिटी. एखाद्याचं मनामध्ये प्रज्वलित मन जेव्हा करायचं असतं, आपण म्हणतो की इग्नायटेड माइंड्स आर मोर पॉवरफुल दॅन एनी थर्मोन्युक्लिअर वेपन्स. इग्नाईट माइंड इग्नाईट करणं म्हणजे नेमकं काय असतं, की मनामध्ये कुठंतरी असं वाटलं पाहिजे, येस आय वॉन्ट टू डू धिस, मला हे करायचं आहे, असं जिजवना त्या काळी वाटलं की मला स्वातंत्र्य मिळवायचंय, मला पारतंत्र्यात राहायचं नाही, मला गुलामी नाही पाहिजे, ही गुलामी नाही पाहिजे आहे, मला गुलामी नको. म्हणजे अशी गुलामी जर आपल्याला नको असेल तर त्यासाठी आपण काय करायचं, याचे धडे जिजाऊ मासाहेबांना जेव्हा सातत्याने देण्याचा प्रयत्न ज्या वेळेस जिजाऊंना त्यांच्या आईने केला आणि जिजाऊंनी आपल्या शिवबाला केला, हे धडे आजच्या काळामध्ये जर बघितले तर विंदा करंदीकरांची कविता मी तुमच्यासमोर एक मुद्दा म्हणून सांगते आहे, खूप चांगली एक रेलेव्हंट अशी मला वाटते आहे. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्र, मासाहेबांनी काय केलं, आज आपल्याला काय करायचंय, असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजरेमध्ये नजर रोखुनी आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला चिंता नसावी चैन करावी स्वप्नांची. पाय असावे जमिनीवरती, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं, अनेक महामानवांनी प्राणाची आहुती आपल्या देशासाठी दिली, परंतु हसत हसत फासावर लटकलेले अनेक हुतात्मा वीर यांचं स्मरण आपण जेव्हा करतो तेव्हा असं म्हणावंसं वाटतं, असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर, असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजरेमध्ये नजर रोखुनी आयुष्याला द्यावे उत्तर. का घाबरावं, कोरोना आलाय काळजी घ्या, कोरोना आलेला आहे, महामारी आली आहे, तर आपण तशा पद्धतीचं जर आपण वागणं जर असलं, मला असं वाटतं जुने दिवस हे पुन्हा आलेले आहेत, की कशी स्वच्छता पाळावी, कसं सोशल डिस्टन्सिंग ठेवावं, संकटासही ठणकावून सांगावे. महामारी येऊ दे, बेरोजगारी येऊ दे, अजून कोणता व्हेरियंट येऊ दे, डेल्टा येऊ दे, ओमिक्रॉन येऊ दे, संकटासही ठणकावून सांगावं, ये आता बेहतर, ये म्हणल्यावर येणारच आहे. संकटही वळवाच्या पावसासारखी एकामागून एक येणारच आहेत. म्हणजे जिजाऊ तर असं म्हणायच्या की आम्हा घरी धन शब्दांचे असं तुकोबा सांगतात, त्यासोबत हे सांगतात की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, केव्हा कुठून अटॅक होईल आपण तसं तरी नाही, संकटासही ठणकावून सांगावे, ये आता बेहतर, नजरेमध्ये नजर रोखुनी आयुष्याला द्यावे उत्तर. करुण जावे असेही काही, जिजाऊ मासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये असं काही केलेलं आहे, असं बाळकडू आपलं मन, आपलं मनगट, आपलं मस्तक, आपला मेंदू, आपला मणका, आपल्या आयुष्याचा ज्या गोष्टीचा ताठ कणा ज्याला म्हणतो तो दिलेला आहे, तो आपल्या भारत देशाच्या उत्कर्षासाठी, एक उत्तम भारतीय नागरिक घडवण्यासाठी बघा कसा दिलेला आहे. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, आज कुणीही ह्या जगामध्ये आलेलं कायमचं इथं वास्तव्य करण्यासाठी आलेलं नाही, प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंच आहे, म्हणून करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगात साऱ्या निरोप शेवट घेताना. स्वर कठोर त्या काळांचाही, स्वर कठोर त्या काळांचाही, क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. जिजाऊ मासाहेबांच्या कार्यकर्तृत्वामधून, त्यांच्या चरित्रामधून आपल्याला आयुष्याला उत्तर कसं द्यावं, आता हे शिवाच्या कार्यामधून त्यांनी कसं सांगितलं, तर झोपडीमधले चटके अनुभव दिले, कांदा भाकरी खाऊ दिलं, सगळ्यांमध्ये मिसळू दिलं, आणि मग यामधून छोटासा शिवबा जेव्हा लुटूपुटीच्या लढाया खेळायला लागला,
दांडपट्टेच चालवायला लागला आणि एखाद्या दगडाच्या सिंहासनावर बसून न्यायदान करायला लागला. हा छोटासा शिवबा जिजाऊंनी घडताना पाहिला, घडवला. आणि हे घडवल्यानंतर एक रिझल्ट, एक आपण म्हणतो एखादीचे असेसमेंट असते, एखादी एक्झॅम असते, ती आता त्यांच्या समोर आली. ती कशी बघा, रांझ्या पाटल्याने एका स्त्रीसोबत बदामल केला आणि त्यावेळेस जिजाऊंना ही बातमी जेव्हा कळाली, जर तुम्ही राजमाता जिजाऊ चित्रपट जर पाहिला असेल त्यातील हा प्रसंग आहे, तर तो वडील आपल्या लेकीचं प्रेत घेऊन तिथे दरबारामध्ये आला, चावडीवर आला आणि प्रश्न विचारला की आऊसाहेब आता आमचं न्यायदान करा. ही जिजाऊ आता न्यायदान काय करते आहे. जिजाऊ मासाहेब म्हणते की शोभा, आता हे अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार जर आपल्या लेकी सुनांसोबत जर होत असेल तर आता न्याय निवाडा आपण करावा. आणि जिजाऊंना आता संस्काराची आपली परीक्षा पास होतो की नाही ही बघण्याची वेळ आता आली. छोट्यासा शिवबा सर्वप्रथम हाताच्या मुठी त्यांनी आवळल्या आणि उभं राहून सांगितलं की ह्या शिवराज्यामध्ये लेकी सुनांच्या अब्रूचे धुंडवडे इथं होणार नाहीत, तर ह्या रांझ्या पाटल्याचा चौरंग करा, दोन हात दोन पाय त्याचं काय म्हणजे, आणि याची दवंडी ही संपूर्ण राज्यामध्ये त्याचं आपण आजच्या भाषेमध्ये व्हायरल करा. व्हायरल याच्यासाठी करा की आज जर कुणी कुणाविरुद्ध जर असं वाकड्या नजरेनं बघत असेल तर कुणी नंतर हिम्मत करणार नाही, या उद्देशाने शिवाजी राजांनी त्यावेळेस सांगितलं. लक्षात घ्या, ज्यावेळेस शिवजयंती आपण साजरी करत असतो आणि शिवजयंती म्हणून शिवजयंतीमध्ये जेव्हा माझा तरुण जेव्हा शिवाजी महाराज की जय म्हणत असतो, त्याच्या डोक्यामध्ये शिवाजी राजे असतात आणि पोटात काय असतं हा विचार जर आपण केला तर आयलंड टायबन असं म्हणतो की आमच्या देशामध्ये इंग्लंडमध्ये जर शिवाजी राजे जन्माला आले असते तर त्यांच्या स्मृतीचा अक्षय ठेवा आम्ही आमच्या डोक्यावर घेऊन नाचलो असतो. वॉर हेरिंग असं म्हणतो की पूर्व उत्तर गोलार्धामधला एक महावीर असं त्यांना संबोधलेलं आहे. अनेक लोकांनी त्या काळी 1600 शतकामध्ये त्यांची दखल घेतलेली आहे. आज आपण 4 शतकानंतर पुन्हा त्याच विचारांचं स्मरण आपण पुनःस्मरण आपण सातत्याने आपण करत असतो. असे शिवाजीराजे की जवळपास 180 च्या वर देशामध्ये शिवजयंती साजरी होते. सगळ्यांना ठाऊक आहे अशी ही जिजाऊ की ज्याने आपल्या लेकराला घडवलं, अशा ह्या शिवरायांचं ज्यावेळेस व्हिएतनाम सारखा छोटासा देश पण त्या ठिकाणचा राष्ट्राध्यक्ष जेव्हा धारातीर्थी पडतो तो असं म्हणतो की माझ्या समाधीवर सुद्धा लिहा, आजही कधी व्हिएतनाममध्ये जायची वेळ जर आली तर त्यांच्या समाधीवर अक्षर कोरलेली दिसतील, इथे शिवरायांचा मावळा वास करत आहे, आजही लिहिलेले आपल्याला दिसतील. हे शिवरायांचं हे मोठेपण हे जिजाऊ मासाहेबांच्या कष्टामधून दूरदृष्टीमधून आजच्या व्हिजन आणि मिशनमधून आपल्याला दिसतं. आता हे जे व्हिजन आहे, आपण म्हणतो की एखाद्याने स्वप्न पाहावं, स्वप्न पाहावं कशासाठी, आज केंद्र सरकारच्या अनेक स्कीम्स आपल्याला दिसत आहेत. आपण म्हणतो की स्किलिंग आहे, आपण ज्याला म्हणतो स्टार्टअप आपण म्हणतो, किंवा एखादा इनोव्हेशन सेंटर म्हणतो, इन्क्युबेशन सेंटर आपण काढा म्हणतो, एखादा स्टार्टअप इंडिया म्हणून आपण डिक्लेअर आपण करतो, उद्योजकशीलता आपण असं म्हणतो. तर त्या काळामध्ये आजही लक्षात घ्या, जिजाऊ मासाहेबांनी त्या काळामध्ये हे स्टार्टअप नव्हतं का बरं, हे स्किलिंग नव्हतं का, हे आठवा तुम्ही आजच्या स्कीम्स आपल्या डोळ्यासमोर बघा. जिजाऊ मासाहेबांचं नाव घ्यायला पाणीसुद्धा प्यावं लागतं, सोपं नाही. स्किल कशाची आहे, हत्यार निर्मिती हे स्किल आहे. त्यावेळी होतं, त्यावेळेस काही कुठून एखाद्या इंडस्ट्रीज नव्हत्या, दारुगोळे असतील, औषधं असतील, वस्त्र असतील, युद्धावर असतानाचं खायला जे लागतं सामान ते असतील, घोड्यांच्या निगा राहण्याच्या ज्या पद्धती असतील, जखमी सैनिक असतील त्यांच्यावर उपचार असतील. मला सांगा किती गोष्टी हा विचार आपण करतच नाही. ज्यावेळेस जिजाऊ मासाहेब असं वळण बचत गटाचं इतकं मोठं जाळं त्या काळी असं होतं, ज्यावेळेस एखादा सैनिक एखादा कष्टकरी शेतकरी युद्धावर जायचा, एका हाती तलवार आणि एका हातामध्ये नांगर असायचा,
शेतीच्या दिवसात शेती करायचा, युद्धाच्या दिवसामध्ये युद्ध जेव्हा करायचा आणि युद्धावर जेव्हा जायचा तर घरातल्या गृहिणी ज्या असतात बालसंगोपनासोबत ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, औषधं करणे, एखाद्या गोष्टीला पूरक एखादी कुटीर उद्योग आहे, आता MSME आपण आत्ता असं म्हणतो, छोट्या छोट्या मिनी फॅक्टरीज आहेत, हे नसेल का? शेवटी माणसं म्हटल्यानंतर त्यांच्या गरजा ह्या आल्याच, वस्त्र असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्या काळी तंबू बनवणं असेल, ह्या अनेक गोष्टी बाबासाहेबांच्या देखरेखीखाली मार्गदर्शनाखाली प्रत्येक हाताला रोजगार असायचा, एम्प्लॉयमेंट असायचं. म्हणजे आपण आपल्या इतिहासामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या विसरून जाऊन आपण कुठंतरी कोणीतरी आयडिया दिली असा विचार न करता, ज्यावेळेस फारसी भाषा अगोदर होती परंतु शिवाजीराजांच्या काळामध्ये प्राकृत राज्य व्यवहार कोश हा आलेला आहे. इंग्रजी भाषांचं आपण म्हणतो की शाळेमध्ये शिकावं, नारायण शेणवी नावाचा माणूस शिवाजीराजाने त्यांच्या दरबारात ठेवलेला होता. कुठं कमी आहे हो? ज्यावेळेस प्रिंटिंगचं 11व्या वर्षामधला चोल राजा की ज्याने आरमार बांधलेलं होतं जहाजाचं याच्यामध्ये, म्हणजे एका पारंपरिक चौकटीच्या बाहेर बघण्याचं दृष्टी धारिष्ट्य आणि विजन परसेप्शन ज्याला म्हणतो, की आपण एक एक मोठ्या वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची पद्धत, मानव जातीकडं मनुष्य जातीकडं बघण्याची पद्धत जिजाऊ मासाहेबांनी शिवाजी राजांमध्ये जेव्हा दिली, त्यावेळेस आरमारापासून सिंधुबंदी असेल, उत्तम अशी समाज सुधारक असं मी जिजाऊंना जेव्हा मी संबोधते, ज्यावेळेस शहाजीराजे मरण पावले जिजाऊ सती गेलेला नाही आहेत, कारण त्यांना स्वराज्याचं अपुरं स्वप्न पूर्ण करायचं होतं. सती गेल्यानंतर ते स्वप्न संपलं असतं. त्यावेळच्या काळामध्ये ती प्रथा मोडणं सोपं नव्हतं. आजची परिस्थिती नव्हती, प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण करणारी ती गोष्ट जिजाऊंनी त्या काळा केली. ज्यावेळेस तोरणगडावर डागडुजी करत असताना मूर्ती सापडल्या, त्या सुवर्ण मूर्ती होत्या, आजही सापडल्या असत्या तर आपण त्याची प्रतिष्ठापना केली असती. जिजाऊंनी हेरलं की मूर्ती सोन्याच्या आहेत परंतु गडकोट आपले पडलेले आहेत, तर ह्या गडकोटांच्या दुरुस्तीसाठी गाव वस्त्या वसवण्यासाठी त्यांनी त्या मूर्ती वितळून वापरलेल्या आहेत. शिवशंभूवर त्यांची दाढ गाढ अशी श्रद्धा होती नाही असं नाही, परंतु जिजाऊ मासाहेबांनी कधीच अमावस्या पौर्णिमा असं पाळलं नाही. अर्ध्याच्या वर लढाया सगळ्यांना ठाऊक आहे, शिवरायांचं मुठभर सैन्य असायचं, युक्ती असायची, शक्ती जरी कमी असलं तरी अनेक गोष्टी आपल्याला इतिहासातल्या माहिती आहेत. राहुल सोलापूरकर उद्या येणार आहेत, ते अफजल खान आहेत चित्रपटामध्ये, आम्ही जिजाऊ आहोत आणि अमोल कोल्हे शिवबा आहेत. नक्की तुम्ही यूट्यूबला तो चित्रपट पहा, म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीचं आकलन सुद्धा होईल. त्यामध्ये एक प्रसंग आहे, अफजल खानाच्या भेटीला जिजाऊ मासाहेब जात आहेत की जावळीवरून, सगळ्यांना माहिती आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यांना आणायचं, कारण अफजल खान खूप बलाढ्य शक्तिशाली, सोबत खूप सारं सैन्य आणि शिवाजी राजांवर खूप जवळ खूप कमी सैन्य. अशा काळामध्ये एक फर्जंदची पत्नी म्हणून शहाजीराजे फर्जंद होते आणि म्हणून त्यांच्या भेटीला जे गेलं आणि त्यांना उद्युक्त केलं प्रतापगडाच्या पायथ्याशी येण्यासाठी, आणि अफजल खानाचा एक डायलॉग त्याच्यामध्ये आहे, डर हमसे डरता है, छान केला आहे त्यांनी. तर जिजाऊ मासाहेब ज्यावेळेस जात आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वामधून आपल्याला एक दिसतं की कधीही निर्भयपणा आणि गुलामीला झिडकारण्याची ताकद, ह्या दोन गोष्टी मला खूप महत्त्वाच्या वाटतात, की माणसाला उत्कर्षासाठी प्रगतीसाठी हे दोन अडसर फार आपल्या व्यक्तिमत्वामध्ये येतात. मासाहेबांनी सातत्याने तो दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भीतीला कोसू याच्यासाठी दूर ठेवलं आहे, कारण भीतीमध्ये जर असलं, कारण जिजाऊ मासाहेबांनी बघितलं की त्यांची जी जाऊ महाबत खानानं पळवून नेलेली होती त्या काळी, आणि जाऊ पळवून नेल्यानंतर जिजाऊ मासाहेबांनी बघितलं की 2 लाख रुपये मागितले आणि नंतर तुमची पत्नी तुम्ही घेऊन जा. अशा काळामध्ये आपण मरण्यापेक्षा मारून का मरू नाही हा विचार मासाहेबांच्या मनामध्ये आला. आपल्याला प्रश्न असा पडला असेल की हे सामर्थ्य त्यांच्यामध्ये आलं असेल कुठून, त्या सरदाराच्या पत्नी होती, आनंदाने ते का राहू शकल्या नाही, कारण त्यांनी लहानपणापासून जे काही अनुभवलं तर त्यांच्या वाट्याला आलेलं हे, समाजाच्या वाट्याला आलेलं दैन्य पुन्हा कोणाच्याही वाट्याला येऊ शकतं ही भावना त्यांच्या मनात असल्यामुळे मासाहेबांनी आपल्या पोटच्या मुलाला अफजल खानानं कनकगिरीच्या युद्धामध्ये पहिला मुलगा संभाजीला देखील कपटाने मारलेलं होतं अफजल खानाने,
आता यानंतर शिवबा पुन्हा अफजलखानाच्या भेटीला जाणार आहेत. याच्या पार्श्वभूमीवर केवळ 10-12 दिवस झालेले सईबाईंचा मृत्यू झालेला आहे, आपली प्रिय पत्नी मरण पावलेली आहे, तरी सुद्धा आपल्या व्यक्तिगत भावना उंबरट्याच्या बाहेर येऊ द्यायचा नाही ह्या राजधर्म सांगणारी आई. म्हणजे मला नवल असं वाटतं की आपल्याला विचारही पचतात का बघा, की पत्नी वारलेली आहे आणि आपलं दुःख पण सांगायचं नाही, अफजलखानाची भेट तिथे फिक्स केलेली आहे, त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी जायचं आहे, काय होईल ते सांगता येणार नाही. आणि अशा काळामध्ये जिजाऊ आपल्या मुलाला म्हणते आहे, आपलं काही बरं वाईट झालं तर आम्ही छोट्या शंभूला, म्हणजे सईबाईच्या मुलीला, संभाजीराजे जे आहेत पुढचे, त्यांना मांडीवर बसवू आणि स्वराज्याचं स्वप्न आम्ही साकार करू. आपण निश्चिंत असावं, आता बचावाचा खेळ नाही, मृत्यू जरी समोर असला तरी दुश्मन संपलाच पाहिजे. ही ताकद, ही मानसिक ताकद जिजाऊंना कुठपर्यंत घेऊन जाते, ज्यावेळेस शिवाजी राजे जेव्हा खंबीरपणे ताकदीनं ह्या आईच्या एका मायेनंच नव्हे तर अतिशय खंबीर अशा ममत्वानी ही ताकद घेऊन जेव्हा जात आहेत आईच्या डोळ्यामध्ये, खरं सांगा आज हा प्रसंग जर डोळ्यासमोर आला तर हार्टबीट तर प्रसंग ऐकूनच वाढतायत, डोळ्यातून पाण्याच्या धारा लागतील. कशाला बाबा, येऊ दे जाऊ दे, तू चांगलायस ना, सोडून दे, असा आपलं विचार करणं. म्हणून जिजाऊ मासाहेबांचं तेजपुंज व्यक्तिमत्व ज्यावेळेस डोळ्याने संभाजी काऊजीने जेव्हा शिर कापलेलं जेव्हा जिजाऊ मासाहेबांच्या समोर आणलं, तर जिजाऊंचा अजून एक पैलू आपल्याला दिसतो स्वराज्यामध्ये. प्रतापगडावर आपल्याला अफजलखानाची कबर दिसते, त्यामध्ये दुश्मन होता पण सरदार होता, त्याचा शाही इतमामात दफन करा, दिवाबत्तीची सोय करा, हे सांगण्याच्या मागचा उद्देश, कारण वेगवेगळ्या शाह्यांमध्ये वेगवेगळ्या धर्माचे, पंथाचे, जातीचे लोक काम करत होते. मुस्लिम यांच्याकडे पण होते, तिकडे पण होते, हिंदू मुस्लिम असं सरमिसळ सगळ्या प्रत्येक शाह्यांमध्ये होती. ज्याच्या तलवारीसाठी लढायचं असं लढणं, आणि अशा ह्या काळामध्ये स्वतःच्या राज्यासाठी, स्वराज्यासाठीचं स्वप्न जोजवणं, ते पूर्ण करणं, आणि शिवाजी राजांच्या हातून पूर्ण करण्याचं काम मासाहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून शिवाजी राजांकडं वेगवेगळ्या प्रसंगांमधून बघत असताना मासाहेब मला एक मॅनेजमेंट गुरु वाटतात. मासाहेब मला एका बाजूनी, ज्याला म्हणू आपण, एक मास्टर माइंड वाटतो. जिजाऊ मासाहेब आपल्या लेखी सुनांना एकत्र बसून सल्ला मसलती करत, तुम्हाला ठाऊक असेल की साईबाई ज्या होत्या, आत्ताच्या भाषामध्ये कलेक्टर म्हणतो आपण, कुल मुख्तार होत्या. कुल मुख्तार याचा अर्थ त्यांचा स्वतःचा सखी राज्ञी जयते नावाचा त्यांचा शिक्का असायचा, मोहोर असायची. एंट्री करत असताना एखाद्या कमानीमधून बाहेर, अगोदरच्या काळी कमानी असायच्या, तिथूनच एंट्री करायचं, तर ते आल्यानंतर तो शिक्का दाखवल्याशिवाय एंट्री नसायची. स्वतःचं त्यांचं एक नाणीसुद्धा होती. हे सांगण्याचं तात्पर्य असं की राणी वशामध्ये रायगडावर जर आपण गेलेले असाल तर त्या ठिकाणी आपण बघता येईल आपल्याला उत्तम असं नियोजन. आजही स्थापत्य कलेशास्त्रेमध्ये आपल्याला दिसतं की इंदुलकरांची जी पायरी आपण जेव्हा बघतो की शिल्पकलेचा उत्तम असा नमुना, म्हणजे किती चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट झालेलं असेल. जेव्हा एखाद्या समुद्रामध्ये बांधलेला किल्ला जर असेल तो जर आपण बघितला, एखादा जलदुर्ग जर बघितला, त्यावेळची बांधणी जर आपण बघितलं, तर आजही आपल्या आपण अचंबित होतो आहोत. आज आपण आपल्या रोडला किती वेळेस रिपीट करावं लागतं, रोड आपण तयार करतो, धरणाच्या धरणं आपले, मला माहीत नाही बरं का, मी सहज बोलते, इट्स नॉट पॉलिटिकल वन, परंतु धरण लावलं आणि ते गायब झालं किंवा पावसाच्या पाण्याने गेलं, परंतु त्यावेळचे किल्ले जे आहेत आजही डौलानी, दिमागदार, पराक्रमी इतिहासाची गौरवशाली परंपरा आपल्याला सांगतायत. ज्यावेळेस आपण पुण्याला सिंहगडावर गेलो, तुम्ही गेले असाल तर तुम्ही तिथे बघा, गोडं पाणी हे कसं येत असेल त्यावेळेचं, म्हणजे जलव्यवस्थापन हे कसं केलं असेल, पर्यावरण कसं केलं असेल. शिवाजी राजे हा फक्त ढाल तलवारीचा इतिहास सांगणारे
सिद्ध करणारा राजा नाही आहे, तर तो एक एक मॅनेजमेंट आहे, पूर्ण जीवनाचं मॅनेजमेंट सांगणारे राजे म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं तर उत्तम असं व्यवस्थापन, माणसांचं व्यवस्थापन कसं करावं, गुणग्राहक कसं बनावं, योग्य माणसाला योग्य वेळी योग्य ठिकाणी आपण कसं वापरावं, जसं हिरोजी फर्जंद होतं, हिरोजी सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्यामध्ये गुप्तहेर खूप चांगले असं असायचे, किंवा मदारी मेहतर आहे, आग्र्याहून सुटका, सगळ्यांना आपला इतिहास माहिती आहे. ही माणसं जी अतिशय प्रेमानं मायेनं कशी वाचवली आणि कशी जोपासली असतील, मायेची पाखर माँसाहेबांनी कशी घातली असेल की मरण पत्करण्यासाठी ते तयार झालेले आहेत, हा विचार तरी आपण करून बघावा. हा विचार केल्यानंतर पन्हाळगडाला जेव्हा सिद्धी चौवरने वेढा घातलेला होता आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस शिवाकाशीत थोडा बहुत शिवाजी राजांसारखा जेव्हा दिसायचा, सगळ्यांना ठाऊक आहे की पावनखिंड आहे, बाजीप्रभू देशपांडेंनी लढवली, त्यांच्याबरोबर बांधल पण होते, आणि हे सगळं करत असताना इथून सगळं निघायचं जेव्हा आहे, तर त्यावेळेस हा शिवाकाशी त्यांचं सगळं कपडे घालून जेव्हा सिद्धी चौवरच्या छावणीमध्ये जातो आहे आणि त्याला ठाऊक आहे की आपलं उघडकीस पडणार आहे, खरं पण खोटं पण जे आहे ते, आपल्याला मृत्यू येणार, तरीसुद्धा राजा जगला तर स्वराज्य जगेल, देश जगेल, ही जी भावना त्या काळामध्ये जी होती, ह्या भावनेला आवश्यक असणारं टॉनिक बाळकडू ज्याला म्हणू आपण, ते जिजाऊ विचारांनी कसं केलं असेल याचा अंदाज तरी आपण घेऊ शकतो. तर मला असं वाटतं आपल्या विचारांच्या कक्षात इथपर्यंत किती पोहोचतील की आपण आज कोणत्याही घरामध्ये डोकावल्यानंतर दिसतं विस्कटलेले नातेसंबंध दिसतात, उद्ध्वस्त झालेल्या भिंती आपल्याला दिसतात, आणि अशा काळामध्ये 18 पगड जातीच्या 12 बलुतेदारांच्या वेगवेगळ्या धर्माच्या वेगवेगळ्या स्तरांच्या लोकांना एकत्र करून त्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्य विचारांचं बीजारोपण करून, नुसतंच बीजारोपण नव्हे तर त्यांच्या हातून स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी वेळ जेव्हा येईल त्यावेळेस त्या माणसाला मरण जरी पत्करलं तरी सुद्धा राजासाठी मी लढायला तयार आहे. गड आला सिंह गेला सगळ्यांना माहिती आहे, गड आला पण सिंह गेला, की आपल्या घरामध्ये रायबाचं लग्न त्या ठिकाणी आहे तरी सुद्धा तानाजी आपल्या राजाला म्हणतो की आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं, हे सांगण्यासाठी नाही, होता जिवाजी म्हणून होता शिवाजी. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण एकमेकांना जेव्हा सातत्याने जेव्हा सांगत असतो तर ह्या सगळ्या उदाहरणांमधून आपल्या एक लक्षात येतं की आपली ही माय माऊली जिजाऊ जी संस्कार सांगते आहे की आपल्या स्वतःवर, आपल्या कुटुंबावर, आपल्या समाजावर, आपल्या मातीवर, आपल्या देशावर आपण कसं प्रेम करावं, कसं लढावं, का लढावं, कुठं लढावं, कोणासाठी लढावं, कशासाठी लढावं, ही आपल्याला जिजाऊ शिकवते आहे. हे ज्याने त्याने आपापलं ठरवायचं आहे. जिजाऊ जेव्हा आपल्याला हे सातत्यानं सांगते की लेकरांवर संस्कार करत असताना फक्त कंपार्टमेंट्समध्ये नाही ठेवायचं, तर सगळ्यांचं एकत्र एक समान दृष्टीने नजरेनं जेव्हा ती समाजाकडे बघते त्यावेळेस शिवाजी राजा जगाच्या पाठीवर सर्वमान्य असं व्यक्तिमत्व आपल्या समोर येतो. ज्यावेळेस शिवाजी राजांबद्दल लिहित असताना अनेक वासी बेंद्रे असतील, केळुसकर असतील, काफी खान असेल, जो इतिहासकार जो होऊन गेलेला आहे त्याने तर असं लिहून ठेवलंय की मुक्त कंठाने त्याचं कौतुक केलेलं आहे. शिवाजी राजांचं काय केलंय की माय बहिणीची इज्जत करणारा शिवाजी राजा असं म्हणून ठेवलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपल्या समाजामध्ये एखाद्या स्त्रियांबद्दल, एखाद्या आपल्या भगिनीबद्दल जर कोणी चुकीचं कटू बोलत असेल तर तुमच्या डोक्यामध्ये जर शिवाजी असेल तर आपण कसं वागावं, कसं बोलावं, हे समजलं तर खरं शिवजयंती, जिजाऊ जयंती, विवेकानंद जयंती साजरी करण्याची सार्थक त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून आपल्या घरामध्ये आपल्या मायबापांचा, आपल्या गुरुजनांचा सन्मान करणं, शिवाजी राजे आपल्या आईचा खूप सन्मान करायचे सांगण्यासारखं खूप आहे. आणि मला वेळेचं भान आहे, मला असं वाटतं संपलेला आहे वेळ, आणि त्यांची सुवर्ण तुला देखील त्यांनी केलेली आहे. आणि ज्यावेळेस त्यांना वारा सहन होत नव्हता रायगडाचा, तेव्हा रायगडाच्या पायथ्याशी जेव्हा राज्याभिषेकाच्या नंतर
अतिशय सुंदर असं स्वप्न राज्याभिषेकाचं, कारण राजदंड आला तरच धर्मदंड येतो, म्हणून राज्याभिषेक आवश्यक आहे असं म्हणून राज्याभिषेक करून घेणारा पहिला शिवाजी राजा, ज्यावेळी जिजाऊंनी डोळ्यांनी बघितला तर त्या छत्रपती शिवराय जेव्हा झालेले आहेत त्यावेळेस जिजाऊ मासाहेबांचं स्वप्न साकार झालेलं आहे. राज्याभिषेकाच्या नंतर 12 दिवसांनीच जिजाऊ पंचतत्वात विलीन झालेले आहेत. आणि अशा ह्या जिजाऊ जेव्हा पंचतत्वात विलीन झाल्यात जणू काही आपल्याला एक संदेश देत आहेत. सुरेश भटांच्या, विदर्भातले सुरेश भट सगळ्यांच्या परिचयाचे आहेत, त्यांचेच वाक्य मी आपल्यासमोर सांगते आणि शेवट करते आहे. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही. आपण असं म्हणतो की महामानवांचे विचार आहेत संपले, मग कुणीही घ्या, तुमच्या डोळ्यासमोर जे आदर्श आहेत ते सगळे महामानव. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. आपल्याला संदेश ते देत आहेत, कितीही मागं खेचलं काहीही केलं तरी माझ्यामध्ये ते आत्मभान, ते आत्मताकद ते निर्माण करत आहेत. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे, बऱ्याच वेळेस असं वाटतं की एखादा माणूस पुढे जातो आहे, काही करतो आहे, काही बनवतो आहे, काही करण्याची ताकद ठेवतो आहे, काहीतरी दाखवतो आहे, काहीतरी प्रूव्ह करतो आहे स्वतःला, अशा वेळेस मागं खेचण्याचे देखील काही ठिकाणी आपल्याला दिसतं. माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे, जळेल झोपडी अशी आगही ज्वलंत नाही. वाट माझी रोखण्यास झाले तर वादळे आतुर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी. आडथळांना भिऊन अडखळणे पावलांना पसंद नाही. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. जिजाऊ मासाहेबांनी अतिशय सामर्थ्यवाली, वी आर सो लक्की, आपण खूप नशीबवान आहोत की अशी ही एक राजमाता, राष्ट्रमाता, विश्वमाता आपल्याला जिजाऊ मासाहेब आपल्या वेगळ्या रूपानं आम्हाला साकारता आली, तुमच्यासमोर व्यक्त करता आली, आणि एक जीवनाकडे बघण्याची दिशा आणि दशा सुधरावी, आपली नजर बदलावी. आंखें सबको होती है नजर नहीं होती असं म्हणतात, बिकॉज नजर बदलने से नजारे बदल जाते हैं, सोच बदलने से सितारे बदल जाते हैं, कश्तियां बदलने से क्या होगा, धार बदलने से किनारे बदल जाते हैं. तर आपली धार आपण बदलावी, कारण अजूनही बोतट नाही झाली धार शिवाच्या आणि जिजाऊंच्या तलवारीची, अजूनही नाही संपली गुलामी मना मनाची, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि जिजाऊ संस्कारांशिवाय पर्याय नाही विश्वाच्या ह्या मातीला. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद मॅडम. कार्यक्रमाची सांगता आपण पसायदानाने करणार आहोत. पसायदान. आता विश्वात्मके देणे दोषावे, दोषो नी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाहो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल ते ते लाहो, प्राणी जातम वर्षित सकळ मंगळी, ईश्वरियांची मांदियाडी, अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता, सला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे लांछन, मारतंड जे तापहीनम, ते सर्वाई सदा सज्जनं सोयरे होतु, किंभुना सर्वसुखी पूर्णो नीति लोकी, भजेदो आदिपुरुषी अखंडितम, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टा दृष्टि विजय हो आजी. हेत मने श्री विश्वेश्वराओ,
आहोईल दान बसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। हा कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करतो। सगळ्यांना चहा पाण्याची सोय केली आहे, चहा पाणी चहा घेऊन जावे। आपल्याला कोरोना काळामुळे जी काही बंधनं होती ती आपण पळवत आहोतच, पण ज्या वेळेला कार्यक्रम पत्रिका तयार केली तेव्हा नियम रात्री 9 वाजेचा होता आणि आता नियम रात्री 11 वाजेचा आहे। तेव्हा घाबरू नका, घाई करू नका, आनंदाने चहा प्या। उद्याचा कार्यक्रम 6 वाजेला सुरू होईल याची खात्री देतो, कारण आजही थोडा उशीर झाला कालच्यामुळं, आज ते जाणवलं सगळ्यांना। उद्या होणार नाही उशीर, 6 वाजता बरोबर कार्यक्रम सुरू होईल, तेव्हा कृपया सर्वांनी वेळेवर यावं। आणि उद्या थोडासा उशीर लागण्याची शक्यता आहे, तेव्हा 9 वाजले किंवा 8:30 वाजले असा विचार न करता सगळ्यांनी कोरोनाचा नियम आपल्याला 11 वाजेपर्यंत आहे याची जाणीव ठेवावी, एवढीच विनंती करतो। उद्या भरभरून प्रतिसाद द्यालच, सगळ्यांना पुन्हा आग्रहाचं निमंत्रण, धन्यवाद। चहा पानाचा सगळ्यांनी स्वीकार करायचा आहे। Thank you.